खरं तर त्यांच्या शुभेच्छेसाठी आभारी आहेत, पण जर आम्ही आलो तर त्यांच्या मंत्रिमंडळाचं काय होईल? अशा गोष्टी बोलले जातात आणि वारंवार असा एक संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्याचा एक नवीन प्रयोग चाललेला आहे. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की वरळीतले एवढे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, एवढी वेटिंग लिस्ट आहेत, आता ते आता आमदारांवरती आलेले आहेत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की त्यावेळी देखील ज्यावेळी मी पक्ष प्रवेश केला असा माझ्यावर पण आरोप झाला की तुम्ही सत्तेसाठी जात आहे का, आणि त्यावेळी कुठची सत्ता मिळेल की नाही मिळेल हा प्रश्नचिन्ह शिवसेनेच्याबद्दल असताना पण एक ठाकरे कुटुंबातला एक तरुण सहकारी या निवडणुकीमध्ये उडी घेतो आहे, आणि निवळ उडी न घेता एक सामाजिक दृष्टिकोनातून एक नवीन परिवर्तन या समाजामध्ये आणि राजकारणामध्ये आणू इच्छितो हा एकमेव विचार करून त्यांना पाठिंबा देण्याचं काम मी केलं. आणि आज बघतो आहे आपण की आज ते फक्त एका भागापुरता मर्यादित न राहता एक राज्याचे तरुण नेतृत्व म्हणून घेऊन आपल्याला पाहायला मिळतात. आणि हाच 33 वर्षाचा एक तरुण सहकारी या सर्वांना नाकात फेस आणण्याचं काम करतो आहे वेगवेगळे विषय घेऊन, मग तो फॉक्सकॉनचा असेल, रोजगारांच्या बाबतीतला असेल, डावोसमध्ये झालेल्या गोष्टी असेल, मुंबई महानगरपालिकेमध्ये कशाप्रकारे नगरसेवक पद नसताना पण देखील प्रशासन आपल्या पद्धतीने काम करतो आहे, या सर्व गोष्टीला कुठेतरी चेकमेट करण्यासाठी हा केवळवाणी प्रयत्न हा दुर्दैवही या लोकांचा होतो आहे. पण मला आत्मविश्वास आहे की जो आम्ही घेतलेला निर्णय ज्या जिद्दीने आम्ही त्यांच्याबरोबर राहिलेलो आहोत, राखेतून फिनिक्ससारखी भरारी ते घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून त्यांच्या मागे उभं हे राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि उल्टा जर बघायला गेलं तर वरळीचं हा सौभाग्य आहे की त्यांच्या रूपाने एक नाही तर 2-2 आमदार अजून अधिकचे लाभलेले आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की व वरळीतले राहिलेले जे विकास काम आहे ह्यालाही गती हळूहळू का होईना ती मिळते. मग ती बिर्डी जाळीचा विकासाच्या बाबतीत असेल, अनेक झोपडपट्ट्या ज्या बंद झाल्या होत्या योजना त्याला चालना देण्याच्या बाबतीतल्या असेल, अनेक रखडलेले प्रकल्प आहेत, अनेक चाळीला नवीन पॉलिसी धोरणात्मक बदल करून घेऊन आणि वरळीचा चेहरामोहरा बदलून A+ आणण्याचं काम केलं जातं. आणि म्हणून अशावेळी ज्यावेळी एक चांगलं काम चालतोय तर त्याला कसं टार्गेट करता येईल, आणि तुम्ही पाहिलं असेल की दिशापटनीच्या विषयावरती संबंध नसताना पण आता त्याच्याबद्दल एक SIT चौकशी करायची, वेगवेगळे आरोप करायचे आणि त्यांना कसं अडकून ठेवायचं हा त्यांच्यातला एक त्याचा एक खेळी आहे. आणि मला वाटत नाही ते त्यामध्ये यशस्वी होतील. कुठेतरी आदित्य ठाकरेंना तुल्यबळ येतो उमेदवार विरोध आहे तो मिळत नाही, त्यामुळेच अशा प्रकारची नावं घेतली? 100% कोणीच होऊ शकत नाही तुल्यबल्य ज्ञानी, मी तुम्हाला स्पष्ट बोलायला हरकत नाही. त्यांच्या तुलनेत आमच्यासारखे लोक पण कमी पडले असते. जर वरळीतला विकास ज्या गतीने आपल्याला अजून करायचं होतं आणि त्यांच्या ज्या काही निर्णय घेण्याची प्रक्रिया, त्यांनी घेतलेले निर्णय आणि आम्ही घेतलेले निर्णय याच्यामध्ये पण जमीन आसमानचा फरक आहे. अर्थात आम्ही आमच्या भागामध्ये तेवढे सक्रिय आहोत, सर्व काय आहेत, एक मोठा वर्ग जनसामान्य पण आम्हाला एक वेगळ्या विचाराचा मांडणारा पण आहे. पण अशा सर्व लोकांनीच आदित्यच्या मागे उभं राहण्याचा एक निर्धार 2019 या निवडणुकीमध्ये घेतलेले आहेत, आणि 2.5-3 वर्षाचं त्यांच्या कामाचं समाधान पाहूनच ही सर्व तमाम जनता त्यांच्या मागे. आणि म्हणून समोर तोडीला तोडी कोण उमेदवार मिळत नाही म्हणून असे काहीतरी समज गैरसमज निर्माण करायचे आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. पण मला वाटत नाही कार्यकर्ते पण सुज्ञ आणि आम्ही पण सुज्ञ आहोत. छत्रपतींचा विचार म्हणजे